याच्यामध्ये असं आहे सत्ता पक्षाच्या आहे पण शेतकऱ्यांचे ज्या ज्या ठिकाणी अडचणी येतो ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचा सोबत मी आहे. सत्ता पक्षाच्या आहे म्हणून काय मी घरी बसणार आहे का? शेतकऱ्यांचे जे अडीअडचण आहे त्यांची अडीअडचण तर मला दूर करावं लागेल. पाण्याच्या अभावामुळे आणि कमी पाऊस पडल्यामुळे सरकार आणि जलसंपदा विभागाच्या माध्यमातून जे काही नियोजन करायला पाहिजे होतं ते योग्य नियोजन झालेलं नाही आहे. पुढचं पाऊल काय असेल जरी अजून आता पुढचं पाऊल म्हणलं तर आमची मागणी आहे की तुम्ही पाणी सोडा, पाणी द्या. नाही दिलं तर शेतकऱ्यांचे जे काही जे पीक कमी होणार आहे, जे नुकसान भरपाई आहे त्यांनी दिली पाहिजे शासनाने. नाही शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होत नसाल तर मी आंदोलन उपोषण पण करू, त्याच्यात काय मी मागे नाही आहे. पण नियोजन मध्ये कुठेतरी जलसंपदा विभागाकडून हे नियोजन चुकतो आहे आणि जलसंपदा विभागाने विदर्भ पर्यटन विदर्भ सिंचन विकास महामंडळ यांचे नियोजन चुकलेलं आहे. याच्यामध्ये पेंच धरणाच्या वर तोतलडावच्या वर चौराई धरण बांधल्यानंतर त्याच्या पाणी इकडे येत नाही आणि 50% पाणीची आवक कमी झालेली आहे आणि शेतकऱ्यांच्या खरीप आणि रवीला 1,20,000 हेक्टरला जे पाणी लागणार आहे 600 MM कूप त्याच्यामध्ये आवक कमी झालेली आहे. 1,000 पर्यंत आवक होती पहिले मागच्या वर्षी 2017 पर्यंत, आता आवक कमी झालेला आहे. त्या आवक कमी झाला असल्यामुळे शेतकऱ्यांना पाणी देता होत नसल्यामुळे आपला खरीप आणि सिंचन रबी दोन्ही सिंचनाची व्यवस्था डगमगलेली आहे. याच्या कारणभूत जे जलसंपदा विभाग आहे. नंतर आमची मागणी होती की आपला चौराई धरणातून 5 TMC पाणी आपला तोतलाडोला सोडला पाहिजे. त्याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय मुख्य सचिव, माननीय जलसंपदा विभागाचे माननीय मंत्री गिरीश महाजन साहेब, माननीय पालकमंत्री बावनकुळे साहेब यांच्याशी आम्ही मागचे 3 महिन्यापासून सतत मागणी करताय.